या मित्रांनी रक्कम जमा केली, एक रक्कम उभारली. त्यानंतर आम्ही फ्रेमचं सुरू जेव्हा, माझं नाव श्रीधर उत्तमराव वाघमारे, मी मूळचा राहणारा नांदेड इथला. गेल्या 3 वर्षापासून मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची सिग्नेचर स्वाक्षरी असलेली फ्रेम ही घराघरापर्यंत पोहोचण्याचा मी एक प्रामाणिक प्रयत्न करत आहे. तुम्ही या प्रोफेशनमध्ये कसे आलात? ॲक्च्युली सर्वात पहिली संकल्पना अशी होती की मुवमेंटमधले जेवढे मित्र आहेत किंवा जे चळवळीत खूप चांगल्या प्रकारे काम करतात, मग अशा वेळेस मी हार तुरा किंवा बड्डेच्या वेळेस किंवा त्यांच्या घर प्रवेश असेल, नवीन शॉप घेतली असेल, त्यावेळेस सर्वजण बुके वगैरे घेऊन जातात, तर मी अशा वेळेस आपल्या लोकांसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची सिग्नेचर फ्रेम घेऊन जायचं माझ्यातर्फे भेट म्हणून. पण त्यानंतर या ती फ्रेम इतकी सुंदर लोकांना आवडली की याची डिमांड वाढू लागली. त्यामुळे मी एक विचार केला की याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवता कसे, त्यासाठी ही सुरुवात झालेली आहे. असं माइंडमध्ये काही नव्हतं की सुरुवात करायची, ती ॲटोमॅटिकली झाली. तुम्ही ज्यावेळी सुरुवात केली तुम्हाला काही आर्थिक अडचणी वगैरे आले असतील? सुरुवातीला गिफ्ट म्हणून होतं, त्यावेळेस काही वाटत नव्हतं, ते एक आपल्याकडून होतं. त्यामुळे माझी जी आर्थिक स्थिती होती की ती तेवढी पण खास नव्हती, पण जशा तशा प्रकारे मी काम करायचो. ज्यामध्ये मुवमेंटमधलेच काही मित्र आहेत की त्यांनी मला सहकार्य केलं, त्यांनाही माझी संकल्पना आवडली. त्यामध्ये विशेषतः नागपूरचे जितेंद्र गायकवाड सर आहेत, पवन पाटील सर आहेत नागपूरचेच, त्यानंतर वैभव छाया आहे मुंबई, पुण्याचं प्रगत पडगन, नांदेडचं सचिन सूर्यवंशी. या मित्रांनी रक्कम जमा केली, एक रक्कम उभारली, त्यानंतर आम्ही फ्रेमचं सुरू केलं. मी येणाऱ्या युवा पिढ्यांना काय संदेश द्याल? चळवळ जगताना मला असं वाटतं की नवीन नवीन व्हिडिओ मिळवण्यासाठी बेल आयकनला दाबा आणि सबस्क्राईब करा आणि संघर्ष करा. 3 मूल्यावर येणाऱ्या प्रत्येक पिढीने या गोष्टीचा विचार केला पाहिजे. आणि ज्याप्रमाणे तुम्ही जगत आहात लाईफ, त्यामधल्या जसं बाबासाहेब म्हणतात की 5% हिस्सा आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो, हा एक उद्देश डोक्यासमोर ठेवून येणाऱ्या पिढीला आणि जे कोणी सध्या जे मुवमेंटमध्ये काम करत आहेत त्या सर्वांनी या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे, जेणेकरून येणारी भावी पिढी ही अजून चांगल्या प्रकारे भविष्यात काम करेल मुवमेंटमध्ये. जय भीम.